आज पहाटे साधारण 4:15-4:30 दरम्यान जुना पुणे मुंबई हायवेवरती पुण्याकडून मुंबईकडे येणारी जी एक खासगी बस आहे ती दरीत कोसळली. त्यामध्ये जे जखमी होते त्या जखमींना बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेलं आहे. आत्तापर्यंत 29 जखमी प्रवाशांना काढून खोपोली नगरपालिका रुग्णालय आणि MGM कामोठे रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे. आत्तापर्यंत 12 जणांचे मृत्यू झाल्याचे एक निश्चित झालेले आहे. अजूनही जे बचाव कार्य आहे किंवा हे जे आहे चालू आहे आणि हे जे बस आहे हे यामध्ये झांज पथक ढोलताशे पथकचे एक सदस्य ट्रॅव्हल करत होते. त्या ठिकाणी जे खाजगी असे काही संघटना आहेत, अपघातग्रस्तांना मदत करणारी संघटना आहे, सह्याद्री हायकर्स ग्रुप आहेत, हे असे ग्रुप्स आहेत की जे यामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्यांचे सदस्य आहेत आणि हे जखमींना वरती काढण्यासाठी मदत करत आहेत. तर हा जो जुना पुणे मुंबई हायवे आहे या रोडवरती वाहतूक कमी आहे. उताराला हे जे आहे तर ही बस डायरेक्ट उताराला खाली कोसळली.